Hello dear students, welcome to the lecture of Inorganic Chemistry. In this lecture, I am going to discuss about your doubts. So let me start from question number one. Why half-filled and completely filled? Orbitals have extra stability. Why half-filled and completely filled orbitals have extra stability? आपण पाहिलं होतं की क्रोमियम आणि कॉपरच्या केसमध्ये half-filled आणि कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल्स जे असतात त्यांच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते. तर ही एक्स्ट्रा स्टॅबिलिटी का असते? तर बघा, हाफ फिल्ड ऑर्बिटल, फॉर एक्झाम्पल पी थ्री ऑर्बिटल जेव्हा हाफ फिल्ड असेल म्हणजे त्याच्यात तीन इलेक्ट्रॉन असतील. हाफ फिल्डचा अजून एक एक्झाम्पल आपल्याला घेता येईल D5. हाफ फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं आहे D5. त्याच्यानंतर कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण P6 घेऊ शकतो. D10 घेऊ शकतो कम्प्लिटली फील्ड. So in half filled and completely filled orbitals there is symmetrical distribution of electrons, and we know that symmetry leads to stability. Half filled आणि completely filled orbitals जे असतात त्यांच्यामध्ये symmetrical distribution असतं इलेक्ट्रॉन्सचं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स प्रत्येक ऑर्बिटलमध्ये एक एक इलेक्ट्रॉन आहे हाफ फील्डमध्ये. कम्प्लिटली फील्डमध्ये पाहिलं तर प्रत्येक ऑर्बिटलमध्ये दोन इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉनचं. जर आपण D4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर D4 सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन नाही. या ठिकाणी हे ऑर्बिटल व्हॅकंट आहे आणि इलेक्ट्रॉनचं जे डिस्ट्रीब्युशन आहे ते सिमेट्रिकल नाही, आणि म्हणून ह्या केसमध्ये P3, P5 किंवा P6 आणि D10, P3, D5, P6 आणि D10 या ठिकाणी सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन आहे इलेक्ट्रॉनचं, आणि ह्यामुळे या ठिकाणी स्टॅबिलिटी जी आहे ती जास्त आहे. तर पहिलं जे रिझन आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटीचं ते आहे सिमेट्री. तर एक उदाहरण आपल्याला घेता येईल. आपण जेव्हा उभे राहतो तेव्हा आपण जर एका पायावर उभे राहिलो तर आपली उभं राहण्याची जी स्टॅबिलिटी आहे ती कमी असेल, ॲज कम्पेअर टू आपण जेव्हा दोघं पायांवर जेव्हा उभं राहू तेव्हा सिमेट्री असेल आणि म्हणून स्टॅबिलिटी जास्त असेल या पद्धतीने. दुसरं जे रिझन आहे एक्स्ट्रा स्टॅबिलिटीचं ते आहे एक्सचेंज एनर्जी. एक्सचेंज एनर्जी. एक्सचेंज एनर्जी कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण क्रोमियमचं एक्झाम्पल घेऊ. आपल्याला माहिती क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 4s1 3d5. याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असायला पाहिजे होतं? आर्गॉन
4S 2 3D 4 परंतु याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 4S 1 3D 5 काबर तर हे जे D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते एक्स्ट्रा स्टॅबिलिटी D5 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किंवा D10 जे आहे यांच्यामध्ये एक्स्ट्रा स्टॅबिलिटी असते मग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी का असते तर एक्सचेंज एनर्जीच्या नुसार आपण बघूयात एक्स्ट्रा स्टॅबिलिटी का असते ते D5 जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आपण काढून घेऊयात D5 तर एक्सचेंज द वर्ड एक्सचेंज मीन्स शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम वन ऑर्बिटल टू अनदर ऑर्बिटल इन सेम सबशेल मग या ठिकाणी शिफ्टिंग ऑफ इलेक्ट्रॉन किती पॉसिबल आहे तर ए समजा ए इलेक्ट्रॉन ह्या इलेक्ट्रॉनला आपण ए ने डिनोट करूयात तर हा इलेक्ट्रॉनला किती पॉसिबिलिटीज आहेत एक्सचेंज होण्यासाठी तर बघा हा ए इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी शिफ्ट होऊ शकतो म्हणजे हा इकडे शिफ्ट होईल हा इकडे शिफ्ट होईल एक्सचेंज झाला ही एक पॉसिबिलिटी आहे त्यानंतर हा ए इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊ शकतो आणि हा इकडे शिफ्ट होऊ शकतो पुन्हा हा एक ए इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊ शकतो इकडे शिफ्ट होऊ शकतो परत एक पॉसिबिलिटी शेवटची अशी आहे ए इलेक्ट्रॉनची हा इकडे शिफ्ट होईल आणि हा इकडे शिफ्ट होईल म्हणजे एसाठी ए इलेक्ट्रॉन चार पद्धतीने एक्सचेंज होऊ शकतो बी इलेक्ट्रॉन जर आपण पाहिलं हा बी इलेक्ट्रॉन आहे समजा दोन नंबरचा बी इलेक्ट्रॉन इथून इकडे शिफ्ट होऊ शकतो हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल बी इलेक्ट्रॉन पुन्हा इथून इकडे शिफ्ट होऊ शकतो हा इकडे शिफ्ट होईल म्हणजे हा इकडे शिफ्ट होईल आणि हा इकडे शिफ्ट होईल पुन्हा हा इकडे शिफ्ट होईल म्हणजे बी इलेक्ट्रॉनसाठी एक्सचेंजच्या पॉसिबिलिटीज किती आहेत तीन आहेत बी इलेक्ट्रॉन तीन पद्धतीने एक्सचेंज होऊ शकतो सी इलेक्ट्रॉन जर पाहिलं आपण आता सी इलेक्ट्रॉन हा सी इलेक्ट्रॉन आहे समजा सी इलेक्ट्रॉन कुठे एक्सचेंज होऊ शकतो इकडे शिफ्ट होऊ शकतो आणि हा इकडे शिफ्ट होऊ शकतो हा पुन्हा इकडे शिफ्ट होऊ शकतो म्हणजे सी इलेक्ट्रॉनसाठी दोन पॉसिबिलिटीज आहेत त्यानंतर डी इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊ शकतो डी इलेक्ट्रॉनसाठी एकच पॉसिबिलिटी आहे डी इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल हा इकडे शिफ्ट होईल एक म्हणजे टोटल नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते किती आहे 4 + 3 + 2 = 1 म्हणजेच 10 सो इन 4S1 3D5 अरेंजमेंट द इलेक्ट्रॉन कॅन एक्सचेंज इन 10 वेज 10 पद्धतीने इलेक्ट्रॉन काय होऊ शकतो एक्सचेंज होऊ शकतो म्हणजे नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन इन 3D5 कॉन्फिगरेशन इज 10 आता ह्या ठिकाणी बघूयात एक्सचेंजच्या किती पॉसिबिलिटीज आहेत यासाठी आपल्याला आधी D4 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते रिप्रेझेंट करावं लागेल D4 D4 मध्ये समजा हा ए इलेक्ट्रॉन आहे ए इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल आणि हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल ए इलेक्ट्रॉनसाठी दुसरी पॉसिबिलिटी ही आहे हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल हा इकडे शिफ्ट होईल पुन्हा हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊ शकतो आणि हा इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होऊ शकतो म्हणजे एसाठी ए इलेक्ट्रॉन तीन पद्धतीने एक्सचेंज होऊ शकतो बी इलेक्ट्रॉन हा समजा बी इलेक्ट्रॉन आहे बी इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट होईल हा इकडे शिफ्ट होईल बी इलेक्ट्रॉन पुन्हा इकडे शिफ्ट होईल बीसाठी बी इलेक्ट्रॉन दोन पद्धतीने एक्सचेंज होऊ शकतो सी जो इलेक्ट्रॉन आहे हा सीसाठी एकच पॉसिबिलिटी हा सी इलेक्ट्रॉन इकडे एक्सचेंज होऊ शकतो म्हणजे सीसाठी एक म्हणजेच टोटल किती झालं आहे 6 सो इन 4S 2 3D 4 अरेंजमेंट
द इलेक्ट्रॉन कैन एक्सचेंज इन सिक्स वेज. याठिकाणी म्हणजे आपल्याला या ठिकाणी लक्षात काय घ्यायचं आहे, तर जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 असेल तेव्हा इलेक्ट्रॉनचा एक्सचेंज जे आहे ते जास्त प्रमाणात होतं ॲज कम्पेअर टू 4s2 3d4. आपण पाहिलं इथं एक्सचेंज किती 10 पद्धतीने एक्सचेंज होऊ शकतं आहे, या ठिकाणी फक्त 6 पद्धतीने एक्सचेंज होऊ शकतं इलेक्ट्रॉनचं. मग इलेक्ट्रॉनचं एक्सचेंज किती प्रमाणात होतं आहे याचं आणि स्टॅबिलिटीचं काय रिलेशन आहे ते आपण आता पाहूयात. आपण फक्त इथं एक लक्षात ठेवूयात की जेव्हा ही अरेंजमेंट असेल तेव्हा एक्सचेंज समजा 10 पद्धतीने एक्सचेंज होतं आहे आणि या ठिकाणी 6 पद्धतीने एक्सचेंज होतं आहे, एवढं फक्त आपण लक्षात ठेवू. आता नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन, नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जेवढं जास्त असेल, या ठिकाणी नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे तेवढं. आता एक्सचेंज म्हणजे शिफ्टिंग होते या ठिकाणी, मग इलेक्ट्रॉन एका जागेवरून दुसऱ्या जागेवर शिफ्ट होतो आहे. शिफ्ट होण्यासाठी त्याला काहीतरी एनर्जी खर्च करावी लागेल. आपल्याला जसं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते तसं त्याच पद्धतीने इलेक्ट्रॉनला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट होण्यासाठी काहीतरी एनर्जी लागते. म्हणजेच एनर्जी तो काय करतो आहे, रिलीज करतो आहे, म्हणजे एनर्जी रिलीज होते सिस्टीममधनं. म्हणजेच जेवढं एक्सचेंज होईल इलेक्ट्रॉनचं जास्त तेवढी एनर्जी जास्त रिलीज होईल. एनर्जी रिलीज सुद्धा जास्त होईल. इलेक्ट्रॉनचं एक्सचेंज जास्त झालं एनर्जी रिलीज सुद्धा जास्त होईल, म्हणजेच त्याला आपण एक्सचेंज एनर्जी म्हणतो. एक्सचेंज एनर्जी, एक्सचेंज एनर्जी सुद्धा जास्त असेल. आणि एनर्जी जर जास्त रिलीज होते, एनर्जी जास्त खर्च होते, तर सिस्टीममधून जर एनर्जी जास्त रिलीज होते तर सिस्टीममध्ये एनर्जी कमी शिल्लक असेल. म्हणजेच एनर्जी इन सिस्टीम म्हणजे सिस्टीममध्ये मग एनर्जी काय होईल, कमी होईल. आणि आपल्याला माहिती आहे जेव्हा एनर्जी कमी असते तेव्हा स्टॅबिलिटी जास्त असते आणि म्हणून काय होईल, स्टॅबिलिटी जी आहे ती इन्क्रीज होईल. नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉनचं जर एक्सचेंज जास्त होत असेल, इलेक्ट्रॉनचं जर शिफ्टिंग एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जास्त होत असेल तर सिस्टीममधून एनर्जी जास्त रिलीज होईल. म्हणजे सिस्टीममध्ये एनर्जी कमी शिल्लक असेल आणि जेव्हा एनर्जी कमी असते तेव्हा स्टॅबिलिटी जास्त असते. आणि म्हणून जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 4s1 3d5 असतं तेव्हा नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे ते जास्त आहे आणि म्हणून हे जास्त असल्यामुळे एनर्जीसुद्धा जास्त रिलीज होईल. एनर्जी जास्त रिलीज झाली म्हणजे सिस्टीममध्ये एनर्जी मग कमी शिल्लक असेल आणि एनर्जी कमी शिल्लक असेल म्हणून स्टॅबिलिटी जास्त असेल या पद्धतीने. आणि ह्या केसमध्ये काय होईल, 4s2 3d4 नंबर ऑफ एक्सचेंज ऑफ इलेक्ट्रॉन एक्सचेंज इलेक्ट्रॉनचं होतं आहे पण कमी होतं आहे ॲज कम्पेअर टू 3d5 अरेंजमेंटमध्ये. म्हणजे 3d4 जे एक्सचेंज होतं आहे इलेक्ट्रॉनचं ते कमी होतं आहे ॲज कम्पेअर टू 3d5. आणि म्हणून एक्सचेंज इलेक्ट्रॉनचं कमी होत असल्यामुळे काय होईल, एनर्जीसुद्धा कमी रिलीज होईल. एनर्जी कमी रिलीज होईल म्हणजे सिस्टीममध्ये मग जास्त एनर्जी शिल्लक असेल आणि एनर्जी जर जास्त शिल्लक असेल तर स्टॅबिलिटी काय असेल, कमी असेल. तर ह्या पद्धतीने आणि म्हणून हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल जे असतात ते जास्त स्टेबल असतात ड्यू टू सिमेट्री अँड एक्सचेंज एनर्जी. यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे द रूल ऑफ स्टॅबिलिटी ऑफ हाफ फील्ड अँड कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स इज ॲप्लिकेबल टू अदर ब्लॉक्स अल्सो. म्हणजे जो हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्सचा जो रूल आहे जे आपण आत्ता पाहिलं ते
दुसऱ्या ब्लॉकचे जे एलिमेंट्स आहेत त्यांना सुद्धा लागू होतो का? आणि जर लागू होत असेल तर कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते असं असायला पाहिजे होतं, म्हणजे कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला माहिती 1s2 2s2 2p 2 आहे. मग जर लागू होत असेल स्टॅबिलिटीचा रूल तर त्याचं कॉन्फिगरेशन काय असायला पाहिजे होतं, 1s2 2s1 2p 3. परंतु त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे आहे. त्याच पद्धतीने फ्लोरिनचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते आहे 1s2 2s2 2p 5. जर स्टॅबिलिटी आपण म्हणतोय की हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड जे असतात ते स्टॅबिलिटी जास्त असते, तर मग ते फ्लोरिनच्या केसमध्ये जर लागू झालं तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असायला हवं होतं, 1s2 2s1 2p 6. मग पी ऑर्बिटलमध्ये पी सबशेल जी आहे, पी ब्लॉक्सचे जे एलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा हाफ फील्ड आणि कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल्स हे जर स्टेबल असतील तर त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असं असायला पाहिजे. पण त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ह्या पद्धतीने, म्हणजेच काय तर हा एस सबशेलमधला जो एक इलेक्ट्रॉन आहे हा पी सबशेलमध्ये या ठिकाणी शिफ्ट व्हायला पाहिजे होता, तसं होत नाही आहे. इथंसुद्धा हा एस सबशेलमधला फ्लोरिनच्या केसमध्ये हा जो एक इलेक्ट्रॉन आहे हा पी ऑर्बिटलमध्ये शिफ्ट जर झाला असता तर स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं असतं आपल्याला. म्हणजेच आपल्याला कम्प्लिटली फील्ड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मिळालं असतं केव्हा, जेव्हा हा एक इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाला असता. तर म्हणजे हे असायला पाहिजे होतं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन, पण हे नाही आहे. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे, हे नाही आहे. तर हे का नाही आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे इथं आपण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करू शकत होतो, अटेन होऊ शकत होतो, पण तसं होत नाही आहे. तर याचं मेन जे रिझन आहे ते आहे एनर्जी डिफरन्स जो आहे. म्हणजेच आपण पाहिलंय की क्रोमियमच्या केसमध्ये काय होतंय, क्रोमियम किंवा कॉपरच्या केसमध्ये आपण पाहिलंय त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन जे आहे ते आर्गॉन 4s1 3d5 आहे, आणि कॉपरच्या केसमध्ये आहे आर्गॉन 4s1 3d10. या ठिकाणी आपण पाहिलं की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन करण्यासाठी 4s ऑर्बिटलचा एक इलेक्ट्रॉन जो आहे हा डी ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होतोय. त्याच पद्धतीने इथंसुद्धा एक जो एस इलेक्ट्रॉन आहे, एस ऑर्बिटलमधला इलेक्ट्रॉन हा डी ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होतोय आणि स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अटेन होतंय. मग तसंच ह्या केसमध्ये का होत नाही, तर याचं जे रिझन आहे ते आहे जो एनर्जी डिफरन्स आहे 2s आणि 2p ऑर्बिटलमधला जो एनर्जी डिफरन्स आहे हा खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू 4s आणि 3d मधला जो एनर्जी डिफरन्स आहे यापेक्षा. 2s ऑर्बिटलमधला जो इलेक्ट्रॉन आहे तो इझिली 2p ऑर्बिटलमध्ये जाऊ नाही शकत आहे कारण एनर्जी डिफरन्स जास्त आहे. 4s आणि 3d केसमध्ये काय होतंय, 4s आणि 3d ऑर्बिटलमध्ये जो एनर्जी डिफरन्स आहे हा खूप कमी आहे आणि म्हणून 1s ऑर्बिटलमधला हा 4s ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन 3d ऑर्बिटलमध्ये इझिली शिफ्ट होतोय. दुसरं कारण जे आहे हे एक कारण आहे एनर्जी डिफरन्स, आणि दुसरं जे कारण आहे ते आहे आपल्याला माहिती की जो न्यूक्लियस आहे, न्यूक्लियस हा पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि न्यूक्लियसच्या अवतीभोवती मग हे ऑर्बिटल्स असतात ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि इलेक्ट्रॉन्सवर निगेटिव्ह चार्ज असतो. समजा हे आपण समजण्यासाठी असं म्हणूयात, आता हा न्यूक्लियस आहे याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे, हे समजा 1s ऑर्बिटल आहे, याच्यानंतर हे 2s ऑर्बिटल आहे, हे त्याच्यानंतर 2p आहे, नंतर या पद्धतीने 2p, त्याच्यानंतर इकडे 3s वगैरे जे येतील ते, आणि नंतर मग इकडे कुठेतरी आपला येईल 4s ऑर्बिटल.
4S. मग जो डिस्टन्स आहे न्यूक्लियसचं 2S ऑर्बिटलपासूनचं जे डिस्टन्स आहे हे खूप कमी आहे, आणि म्हणून 2S ऑर्बिटलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, 2S सबशेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यामध्ये आणि न्यूक्लियसमध्ये खूप जास्त अट्रॅक्शन आहे. कारण काय, डिस्टन्स कमी आहे म्हणून 2S ऑर्बिटलमधले इलेक्ट्रॉन्स हे स्ट्रॉंगली अट्रॅक्ट असतील टुवर्ड्स न्यूक्लियस, आणि 4S ऑर्बिटलचं जे डिस्टन्स आहे न्यूक्लियसपासूनचं ते खूप जास्त आहे, आणि म्हणून 4S ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्यामध्ये एवढं जास्त अट्रॅक्शन नसतील. समजा आपण मॅग्नेट घेतला, मॅग्नेट आणि लोखंडी समजा स्क्रू असेल किंवा काही असेल, तर जेवढं डिस्टन्स कमी असतं तेवढं अट्रॅक्शन काय असतं, जास्त असतं, आणि जेवढं डिस्टन्स जास्त असतं तेवढं अट्रॅक्शन कमी असतं. ह्या पद्धतीने म्हणून 2S ऑर्बिटलमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत हे स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड असतील, म्हणजे हा जो न्यूक्लियस असेल हा न्यूक्लियस त्या 2S ऑर्बिटलमधल्या इलेक्ट्रॉन्सला स्ट्रॉंगली अट्रॅक्ट करत असेल, आणि म्हणून 2S ऑर्बिटलच्या इलेक्ट्रॉनला हे पॉसिबल नाही आहे की शिफ्ट होऊन 2P ऑर्बिटलमध्ये जाऊ. परंतु 4S काय असेल, डिस्टन्स जास्त असल्यामुळे 4S ऑर्बिटलचा जो इलेक्ट्रॉन आहे तो इझिली 3D ऑर्बिटलमध्ये शिफ्ट होईल. कारण काय, अट्रॅक्शन जे आहे ते कमी आहे न्यूक्लियसपासून. या पद्धतीने यानंतरचा क्वेश्चन जो आहे तो आहे वाय द इलिमेंट्स हॅविंग D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आर नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन इलिमेंट्स. Why D block elements having completely filled d orbitals आर कम्प्लिटली फिल्ड डी ऑर्बिटल्स म्हणजेच D10 आर नॉट कन्सिडर्ड ॲज ट्रान्झिशन इलिमेंट्स. सो डी ब्लॉक एलिमेंट्स जे आहेत किंवा डी ब्लॉकमधले असे एलिमेंट्स की ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D10 आहे म्हणजे कम्प्लिटली फील्ड ऑर्बिटल आहे, त्यांना ते ट्रान्झिशन इलिमेंट म्हणून का कन्सिडर केले जात नाही. आपल्याला माहिती आहे D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कोणाकोणाचं आहे ते. D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे झिंकचं, कॅडमियमचं आणि मर्क्युरीचं. तर हे जे एलिमेंट्स आहेत हे ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणून का कन्सिडर केले जात नाही. तर जी डेफिनेशन आहे डी ब्लॉक एलिमेंटची ती आपण आधी पाहूयात. डी ब्लॉक एलिमेंट्स द एलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन enters the d orbital of the atom are called as d block elements. म्हणजे असे एलिमेंट्स की ज्यांच्यामध्ये लास्ट इलेक्ट्रॉन जो आहे शेवटचा इलेक्ट्रॉन हा d ऑर्बिटलमध्ये एंटर होतो अशा एलिमेंट्सला डी ब्लॉक एलिमेंट्स आपण म्हणतोय. मग ह्यामध्ये कोणकोणते एलिमेंट्स येतात ज्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D1 to D10 आहे, असे सर्व एलिमेंट्स ह्या डेफिनेशनमध्ये मोडतात. मग ट्रान्झिशन इलिमेंट्सची डेफिनेशन काय आहे, तर ट्रान्झिशन इलिमेंट्स आर दोज इलिमेंट्स विच हॅव इनकम्प्लीटली फिल्ड ऑर पार्टली फिल्ड incompletely filled
incompletely filled or partly filled or partly filled B subshell in their ground state or in any one of their oxidation state or in any one oxidation state किंवा स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असं सुद्धा म्हणू शकतो आपण. सो विच हॅव ट्रान्झिशन एलिमेंट्स आर दोज एलिमेंट्स विच हॅव इनकम्प्लिटली फिल्ड ऑर पार्टली फिल्ड डी सबशेल इन देअर ग्राउंड स्टेट ऑर इन एनी वन ऑफ देअर ऑक्सिडेशन स्टेट ऑर स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट असं सुद्धा म्हणू शकतो आपण. मग इनकम्प्लिटली फिल्ड केव्हा असतं? जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डी वन असेल समजा, इनकम्प्लिटली फिल्ड आहे. डी टू असेल, इनकम्प्लिटली फिल्ड आहे. डी थ्री असेल, इनकम्प्लिटली फिल्ड आहे. डी फोर, डी फाईव्ह इनकम्प्लिटली फिल्ड डी सबशेल आहे. डी फाईव्ह, डी सिक्स, डी सेवन, डी एट, डी नाईन, म्हणजेच डी वन पासून तर डी नाईन पर्यंत ज्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे ते सर्व आपण म्हणू शकतो की पार्टली फिल्ड किंवा इनकम्प्लिटली फिल्ड आहे. परंतु आपण जेव्हा डी टेन म्हटलं तेव्हा काय होऊन जातं? कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल होऊन जाते. म्हणून या डेफिनेशनमध्ये हे ऑर्बिटल्स मोडत नाही आहेत. जेव्हा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डी टेन म्हटलं तर ह्या डी टेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये कम्प्लिटली फिल्ड डी सबशेल होऊन जाते आणि म्हणून ह्या डेफिनेशनमध्ये ते मोडत नाही आहे. ही एक गोष्ट आहे. आणि त्यांची कुठलीही ऑक्सिडेशन स्टेट, समजा झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी यांची कुठलीही आपण ऑक्सिडेशन स्टेट घेतली, समजा झिंकची ग्राउंड स्टेटला झिंकचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आर्गॉन 4s 2 3d 10. झिंकची स्टेबल ऑक्सिडेशन स्टेट आहे +2, म्हणजे झिंक 2+ जरी आपण घेतला ग्राउंड स्टेटला किंवा त्यांच्या स्टेबल ऑक्सिडेशन स्टेटला +2 जरी आपण घेतलं तरी याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येतं? आर्गॉन 4s 0 3d 10. म्हणजे स्टेबल ऑक्सिडेशन स्टेटला सुद्धा जी डी सबशेल आहे ती कम्प्लिटली फिल्ड आहे आणि म्हणून या डेफिनेशनमध्ये डी टेन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलेले जे इलिमेंट्स आहेत ते मोडत नाही. हे झालं डेफिनेशनच्या बाबतीत. दुसरं एक जे रिझन आहे, खरं रिझन याचं वेगळं आहे. तर ह्या डेफिनेशन वेगवेगळ्या का आहेत मग ट्रान्झिशन इलिमेंटची आणि डी ब्लॉक इलिमेंटची? तर आपण माहिती की आपल्याला माहिती एस आणि पी ब्लॉक इलिमेंट जे आहेत यांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत यांच्या प्रॉपर्टीजमध्ये चेंज होतो आहे. कुठे होतो आहे? डी ब्लॉक इलिमेंटमध्ये चेंज होतो आहे. द वर्ड आपण माहिती, द वर्ड ट्रान्झिशन मीन्स चेंज. चेंज कुठे होतो आहे? डी ब्लॉक इलिमेंटमध्ये होतो आहे. तर हा जो चेंज आहे, ट्रान्झिशन म्हणजे चेंज, ट्रान्झिशन म्हणजे चेंज, हा चेंज जो आहे हा डी ब्लॉक इलिमेंट्समध्ये होतो आहे. हा चेंज कशामुळे होतोय? तर ड्यू टू अनपेअर्ड ऑफ इलेक्ट्रॉन, ड्यू टू अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. आता डी वन टू डी नाईन जर सिस्टीम पाहिली तर ह्या सिस्टीममध्ये डी वन पासून डी नाईन पर्यंत अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आपल्याला मिळतील. बघा, समजा डी वन घेतला आपण, अनपेड इलेक्ट्रॉन आहे. डी टू घेतला, अनपेड इलेक्ट्रॉन आहे. डी फोर, डी नाईनपर्यंत आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन, नाईनपर्यंत एक तरी अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला मिळतो. परंतु डी टेन जर घेतलं तर अनपेड इलेक्ट्रॉन आपल्याला मिळत नाही. आणि म्हणून आपली जी डेफिनेशन आपण ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणतो आहे, त्यांना प्रॉपर्टीजमध्ये चेंज होतो
प्रॉपर्टीजमध्ये चेंज होतो म्हणून आपण त्यांना ट्रान्झिशन इलिमेंट म्हणतो. कारण ट्रान्झिशन या शब्दाचा अर्थ चेंज आहे, प्रॉपर्टीमध्ये चेंज दाखवतात म्हणून आपण त्यांना ट्रान्झिशन इलिमेंट म्हणतो. हा चेंज अनपेड इलेक्ट्रॉन्समुळे होतो. अनपेड इलेक्ट्रॉन जे आहेत आपल्याला ते D1 to D9 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलेले जे इलिमेंट्स आहेत त्यांच्यामध्येच आपल्याला अनपेड इलेक्ट्रॉन मिळतील. D10 जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन घेतलं तर या ठिकाणी आपल्याला एकही अनपेड इलेक्ट्रॉन दिसत नाही, एकही अनपेड इलेक्ट्रॉन या ठिकाणी नाही आहे D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये. आणि एकही अनपेड इलेक्ट्रॉन नसल्यामुळे या ठिकाणी प्रॉपर्टीजमध्ये चेंज होण्याचा प्रश्न येत नाही आणि म्हणून यांना ट्रान्झिशन इलिमेंट्स असं म्हणत नाही. D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ज्या इलिमेंट्स आहे झिंक, कॅडमियम आणि मर्क्युरी यांना ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणून कन्सिडर केलं जात नाही. कारण काय, D10 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असलेल्या इलिमेंट्समध्ये अनपेड इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते नाही आहेत. आणि आपल्याला माहिती प्रॉपर्टीजमध्ये चेंज होतो, कॅटालिटिक प्रॉपर्टीज असतील, ऑक्सिडेशन स्टेट असेल, कलर असेल, हे कशामुळे होतो, ड्यू टू अनपेड इलेक्ट्रॉन्स. आणि अनपेड इलेक्ट्रॉन्सच जर नसतील तर त्यांना ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणण्यात काही अर्थ नाही आहे आणि म्हणून त्यांना ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणून कन्सिडर केलं जात नाही. कारण काय, तर जे प्रॉपर्टीजमध्ये चेंज होतो ते कशामुळे होतो, अनपेड इलेक्ट्रॉन्समुळे होतो. आणि अनपेड इलेक्ट्रॉन्सच D10 सिस्टीममध्ये नाही आहे आणि म्हणून त्यांना ट्रान्झिशन इलिमेंट्स म्हणून कन्सिडर केलं जात नाही. यानंतरचा जो क्वेश्चन आहे तो आहे, इफ द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एनी इलिमेंट इज D0, जर कोणत्याही इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D0 असेल, देन द इलिमेंट इज कन्सिडर्ड ॲज डी ब्लॉक इलिमेंट, येस ऑर नॉट. जर एखाद्या इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D0 असेल तर तो इलिमेंट डी ब्लॉक इलिमेंट म्हणून कन्सिडर केला जाईल की नाही, नाही केला जाणार. कारण आपल्याला माहिती आहे, आपण डी ब्लॉक इलिमेंटची डेफिनेशन पाहिली, द इलिमेंट्स इन विच द लास्ट इलेक्ट्रॉन एंटर्स द डी ऑर्बिटल ऑफ द अटॉम आर नोन ॲज डी ब्लॉक इलिमेंट्स. या ठिकाणी लास्ट इलेक्ट्रॉन नाही तर कुठलाच इलेक्ट्रॉन डी सबशेलमध्ये एंटर होत नाही आणि म्हणून यांना डी ब्लॉक इलिमेंट्स असं म्हटलं जाणार नाही. ज्या इलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन D0 आहे ते डी ब्लॉक इलिमेंट्स नाहीत. सो ठीक आहे, थँक्यू. यानंतरचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. थँक्यू.